नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे आमच्या गच्चीवरती। आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी तुम्हाला गच्चीवर घेऊन का आलेलो आहे, तर आम्ही या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट केलेला आहे। तो एक्सपेरिमेंट काय आहे हे तुम्हाला दाखवण्याच्या उद्देशाने मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। आणि हे सध्या जे तुम्ही पाहत आहात हे आहे मी आमच्या गच्चीवरून टिपलेलं बीड शहराचं एक विहंगम दृश्य, एक अत्यंत नयनरम्य अशा प्रकारचा देखावा आहे। मित्रांनो, तर बघा, सुरुवात करूयात आपण। तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला दिसून येईल की एक कुंडी आहे। या कुंडीमध्ये भेंडी आणि कढीपत्त्याचं झाड दिसून येत आहे। मित्रांनो, या भेंडीची खासियत अशी की गावरान भेंडी आहे आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला गुलाब जो की फुलांनी बहरलेला आहे, अशा प्रकारचं हे अत्यंत नयनरम्य अशा प्रकारचं दृश्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। बघा, गुलाब हा कशाप्रकारे फुलांनी बहरून गेलेला आहे, तुम्हाला मी हे क्लोजअपमध्ये थोडंसं अधिक चांगल्या प्रकारे दाखवतो। त्याच्या बाजूला मित्रांनो पुन्हा आहे भेंडी आणि भेंडीच्या बाजूला आहे एक छोटंसं वांग्याचं रोपटं, पुन्हा त्याच्या बाजूला गुलाबच आहे आणि त्याच्या बाजूला पुन्हा एकदा छोटंसं वांग्याचं रोपटं आणि त्याच्या बाजूला गवारी पण आहे आणि त्याच्या बाजूला पुन्हा गुलाब आहे। परंतु मित्रांनो बघा, हा आहे पिवळा गुलाब आणि याला फुलं बी लागलेली आहेत, कळ्या बी लागलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर बघा, दुसऱ्या बाजूने ही जी वनस्पती तुम्हाला दिसत आहे ही आहे कर्दळीची वनस्पती। त्याच्या बाजूला एक औषधी वनस्पती आहे मित्रांनो, त्याला म्हणतात कोरफड। आणि त्याच्या बाजूला ही जी पिवळी फुलं दिसत आहेत ती आहेत लिलीची फुलं। त्याच्या बाजूला पुन्हा एकदा भेंडी दिसत आहे आणि त्यासोबत त्याच्यानंतर पुढे जो आहे तो आहे हा झेंडू। मित्रांनो, या झेंडूला आणखीन फुलं किंवा कळ्या लागलेली नाहीत, परंतु ज्यावेळेला फुलं किंवा कळ्या लागतील त्यावेळेला पाहण्यासारखा नजारा असेल। त्याच्या बाजूला पुन्हा भेंडी आहे, त्याच्या बाजूला जे आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी छोटे छोटे गवारीचे रोपटे आहेत आणि त्याच्या बाजूला आहे हा मोगरा। पुन्हा एकदा लिलीची फुलं दिसून येत आहेत, बघा आपल्याला अत्यंत सुंदर अशा प्रकारचे। पुन्हा समोरच्या बाजूने आणखीन एक झाड आहे। त्याच्यानंतर मित्रांनो हे तुम्हाला मी एका दृष्टिक्षेपात सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। बघा, त्या ठिकाणी जे वर कपडा दिसतो आहे हा कपडा आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या झाडांना झाकून टाकण्यासाठी, जो की बाहेर ग्रीन हाऊस किंवा पॉली हाऊस आपण ज्याला म्हणतो ना, तशा प्रकारचा एक्सपेरिमेंट आहे हा। आता मित्रांनो, आमच्या तिसऱ्या मजल्याच्या पोर्चमध्ये सुद्धा काही अशाच प्रकारचे भाजीपाल्याचे आणि फुलांचे काही झाडं आहेत ते दाखवतो। आणि या ठिकाणी आपण या शिडीवरून खाली जात असताना, परंतु त्या अगोदर मित्रांनो, या शिडीवरून खाली जात असताना तुम्हाला या ठिकाणी एक टरबुजाची वेल दिसून येईल। बघा, ही वेल जी आहे याचं वैशिष्ट्य असं की ही वेल खाली चाललेली आहे। याचं कारण म्हणजे की या वेलीला वर जाण्यासाठी कसलाच आधार नाही, म्हणजेच माणसाला जर वर जायचं असेल तर वर जाण्यासाठी कोणाचा तरी आधार लागतो। जर आधार नसेल तर माणूस वर जाऊ शकत नाही, मग ती वेल असो किंवा माणूस असो। तर बघा त्या ठिकाणी, त्याच्यानंतर आता आपण खाली जात आहोत। तर हे खाली जात असताना या ठिकाणी पिवळ्या लिलीचं फूल दिसून येत आहे, त्यासोबत खाली काही कुंड्या ठेवलेल्या आहेत, यामध्ये काही गवती चहा आहे, त्यासोबत पुन्हा पिवळ्या लिलीची फुलं दिसून येत आहेत। आणि त्यासोबत बघा, या ठिकाणी भुईमुगाची वेल पण आहे आणि त्याच्या बाजूलाच पुन्हा एक कुंडी आहे, त्याच्या बाजूला एक लिली आहे, परंतु ही लिली आहे गुलाबी लिली। बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या लिल्या असतात। मित्रांनो, त्याच्यानंतर आता हे बघा मित्रांनो, ह्या पोर्चमधले गुलाब कशाप्रकारे फुललेले आहेत ते। आणि खास करून या ठिकाणच्या कुंडीमध्ये एक औषधी वनस्पती आहे, याला म्हणतात पत्थरफोडीची। ज्यांना कुणाला किडनी स्टोनचा म्हणजेच मुतखड्याचा आजार होतो त्यांना ही वनस्पती अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं औषध असतं। आणि मित्रांनो, ही दुर्मिळ वनस्पती आहे, सहसा कुठे सापडत नाही। आणि त्याच्यानंतर बाजूला आहे हे नारळासारखी दिसणारे शोची झाडं आहेत, त्याच्यानंतर बाजूलाच पुन्हा कुंड्या आहेत। या कुंड्यामध्ये तुम्हाला आळूची पानं पाहायला मिळतील, त्यासोबत शेवंतीच्या फुलाचं झाड आहे, गवारी आहे, त्याच्या बाजूला पुन्हा तुम्हाला पाहायला भेटेल टमाटर आहे आणि त्यासोबत आळूची पानं पण आहेत, पुन्हा बांबूची कुंडी ठेवलेली आहे। आणि त्याच्या बाजूला मित्रांनो एक अशा प्रकारे तुम्हाला हे आहे ख्रिसमस ट्री। मित्रांनो, हे जे तुम्ही पाहताय हा आहे ख्रिसमस ट्री। आणि आता याच्या बाजूला बघा, आमच्या तिसऱ्या मजल्याच्या पोर्चमधून बाहेरचं हे दृश्य दिसत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या बाजूला काही कुंड्या ठेवलेल्या आहेत, बघा या ठिकाणी पुन्हा कढीपत्ता आहे, त्यासोबत ही लिली सर्वत्र लिली दिसून येत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा हा मोगरा, आणि मोगऱ्याच्या बाजूची जी कुंडी आहे या ठिकाणी हा आहे दोडक्याची वेल आहे ही।
आणि त्याच्या बाजूला तुळस आहे आणि गवतीचा. मित्रांनो, हे सर्व दाखवण्यामागे माझा एकच उद्देश आहे, तो म्हणजे घरच्या घरी पिकवलेला, तो म्हणजे सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी पिकवलेला भाजीपाला खायला मिळावा. आणि एकतर या कोविड-19 काळामध्ये बाहेर जायची गरज भासू नये. तर मित्रांनो, कशी वाटली आमची ही टेरेस गार्डन? तर मी काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत कळवा. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली.